विधानसभेसाठी भाजपचे आमदार मदन येरावार यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी एकत्रित येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपचे माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अमोल ढोणे आदींनी थेट गडकरींची भेट घेतली. यावेळी भेटीचे फोटो व्हायरल करीत त्यांनी मदन येरावारांपुढे पक्षांतर्गत आव्हान उभे केले. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीत निसटत्या फरकाने विजय झालेले मदन येरावार यांचा पत्ता यावेळी कट होईल का याची चर्चा आता मतदारसंघात रंगत आहे. नेमकं सध्या 2024 विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी जे काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये संघटनात्मक काम केलं त्या अनुषंगाने माझ्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक विषय होता. आणि साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामधली जी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल त्यांना अवगत करावं हा त्यामागचा खऱ्या अर्थाने उद्देश होता. यवतमाळ विधानसभेच्या बाबतीमध्ये मी अनेक वर्ष खरं म्हणजे पक्षाचं काम केलं, संघटनेचं काम केलं आणि म्हणून साधारणतः एक माझी इच्छा मी त्यांना प्रकट केली की मी यवतमाळ विधानसभेसाठी इच्छुक आहे. शेवटी पक्षाचा निर्णय आहे, परंतु इच्छा प्रकट केल्याशिवाय पक्ष माझा विचार करणार नाही. आणि साधारणतः इतके 17 वर्ष मी संघटनेमध्ये काम केलं प्रमुख भूमिकेमध्ये, त्याचा नक्कीच मला फायदा होईल हा माझा त्याच्यामागचा हेतू होता. अनेक विषयावर बाकीच्या चर्चा झाल्या, परंतु महत्त्वाचा विषय यवतमाळ जिल्ह्यामधलं जे राजकीय समीकरण आहे त्याबाबतीतही बऱ्याच काही चर्चा झाल्या. दोन गटाचा वगैरे विषय नाही आहे, कारण अनेक वर्षापासून मी पक्षामध्ये काम करतो आहे. मी माझ्या एवढी जिल्हाध्यक्षाची कारकीर्द कोणाचीच नव्हती. माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 7 पैकी 5 नगरपंचायत वणीचे उमरखेडचे नगराध्यक्ष निवडून आले, जिल्हा परिषदची सत्ता माझ्याच काळामध्ये होती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माझ्याच काळामध्ये होते, MLC माझ्या काळात निवडून आल्या, अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये मी माझ्या भूमिकेमुळे मी चांगलं काम केलं त्या ठिकाणी आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचेही 2 वेळा त्या ठिकाणी रणजित पाटील विजयी झाले. ह्या सर्व निवडणुका पंचायत समिती असो, नगरपरिषद असो, जिल्हा परिषद असो, जी काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुगीचे दिवस आले पक्षाला, मी माझ्यामुळे आलं नाही आहे, पण त्यावेळेचं जे संघटन उभं केलं जिल्ह्यामध्ये, कार्यकर्त्यांची फळी उभी केली, त्याचे रिझल्ट मला 2014, 2019, 2013 जिल्हा परिषदच्या निवडणुका, नगरपरिषदेच्या, या सर्व याच्यामध्ये भेटल्या. आणि म्हणून माझे स्वाभाविकच विषय मनामध्ये आला की आपणही विधानसभेसाठी का उभं राहू नये, कारण शेवटी राजकीय जे काही असते ते शेवटी ॲम्बिशन्स तर माणसाला असायला पाहिजे, ते ॲम्बिशन्स मी घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जे आहे रेणुताई शिंदे त्या माझ्यासोबत होत्या, त्यांनीही उमेदवारीसाठी त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री माजी खासदार राजाभाऊ ठाकरे सुद्धा माझ्यासोबत. महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवान यवतमाळ. के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है. ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है. इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है. इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है. अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं. इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं